पक्ष कोणत्या मराठी महिन्यात येतो कोणी मला सांगेल? भाद्रपद. भाद्रपद. आणि या दिवशी काय केलं जातं, कसली पूजा करतात? पितरांची. पण त्याच्या मागची कथा काय आहे, म्हणजे पितरांची पूजा का केली जाते याचं काही कारण कोणी मला सांगू शकेल? तुम्हाला माहिती आहे पितरांची पूजा का केली जाते? किंवा त्या दिवशी त्यांना नैवेद्य का दाखवला? अजून काय कारण, म्हणजे समजूत काय आहे त्याच्या मागची, शास्त्रात काय दिलेलं आहे कारण की पितरांना नैवेद्य का दाखवावा किंवा त्यांची पूजा का करायची? पितृपक्षात अजून काय काय गोष्टी पाळल्या जातात? पितृपक्षात जेऊ घालतो. बरोबर आहे. याचं कारण काय, त्याच्या मागे आपण पितरांना जेऊ घालतो याच्या मागे काहीतरी समजूत असेल, काहीतरी गोष्ट असेल, कथा असेल, शांत राहण्यासाठी म्हणूनच आपण त्यांना. अजून काय, अजून काय समजलं जातं? वर्षभरात एवढे 15 दिवस पितरांसाठी मोकळे असतात. मान्य आहे मला, पण काय कारण काय असेल? पितृपक्षात आपल्या पूर्वजांना जेवण का दिलं जातं किंवा त्यांची पूजा का केली जाते, त्यांची आठवण का काढली जाते, याचं कारण मला कोण सांगेल? पितृपक्षात त्यांना म्हणजे आपण एक जेवणाचं हे करतोच, पण त्यांना त्यांच्याकडनं आपल्याला आशीर्वाद पण मिळतो आणि राहिलेले कार्य त्यांचं पूर्ण होण्यासाठी आपण त्यांची पूजा करत असतो. अजून कोणी मला सांगू शकेल पितृपक्षाच्या विषयी? तुम्ही सांगा. पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांच्या विषयीचा एक पंधरवडा आहे. या पक्षामध्ये स्वर्गाची दारं खुली असतात. कदाचित आपले काही पूर्वज म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये किंवा अशा काही अपघाती मृत्यूत गेलेले असतील तर त्यांना मुक्ती मिळण्यासाठी त्या दिवशी त्यांचं स्मरण करून त्यांना जेवण देऊन त्यांना स्वर्गाची वाट दाखवली जाते आणि त्यांच्या काही ज्या आठवणी, काही अतृप्त इच्छा असतील तर त्या पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असतं. त्या दिवशी आठवण काढून आपण त्यांच्या ज्या काही आपल्या अपुऱ्या गोष्टी झालेल्या असतील त्या पूर्ण करण्याचा संकल्प करून आपण त्यांच्या आत्म्याला शांती द्यायची असते.